सायमल्टेनियस लिनियर इक्वेशन सॉल्व करण्याची नेक्स्ट मेथड आहे ग्राफिकल मेथड. आपण ग्राफिकल मेथडद्वारेही सायमल्टेनियस लिनियर इक्वेशन सॉल्व करू शकतो आणि एक्स आणि वायच्या व्हॅल्यूज फाइंड आउट करू शकतो. मग त्यासाठी आपल्याला सायमल्टेनियस लिनियर इक्वेशन जे असतात किंवा लिनियर इक्वेशन टू व्हेरिएबल जे आहे त्याचा ग्राफ नेमका काय असतो ते माहिती असणं गरजेचं आहे. तर लिनियर इक्वेशन इन टू व्हेरिएबलचा ग्राफ हा ऑलवेज स्ट्रेट लाईन असतो. थोडक्यात आपल्याला स्ट्रेट लाईन ड्रॉ करायचं आहे म्हणजे हा आपला ग्राफ तयार करायचा आहे आणि हा ग्राफ तयार करण्यासाठी काही स्टेप्स आपल्याला फॉलो करणं गरजेचं आहे आणि त्या स्टेप्स आपल्याला या व्हिडिओमध्ये स्टडी करायचे आहेत. त्यातली फर्स्ट स्टेप काय आहे, फाइंड ॲटलीस्ट फोर ऑर्डर्ड पेअर फॉर गिवन इक्वेशन. आपल्याला जे काय दिलेलं इक्वेशन असेल त्या इक्वेशनसाठी फोर ऑर्डर्ड पेअर तयार करणं गरजेचं आहे. आपल्याला एक्सची व्हॅल्यू काहीतरी अजूम करायची आहे त्याद्वारे आपल्याला वायची व्हॅल्यू काढायची आहे. अशा प्रकारे आपल्याला एक ऑर्डर पेअर भेटेल. अशा प्रकारे आपल्याला फोर ऑर्डर्ड पेअरसाठी कॅल्क्युलेशन तयार करायचे आहेत आणि या कॅल्क्युलेशन थ्रू आपल्याला फोर ऑर्डर पेअर तयार झाल्यानंतर त्याच्यापासून आपल्याला टेबल बनवायचं आहे. थोडक्यात फर्स्ट स्टेपमध्ये आपल्याला काय करायचं आहे, फोर ऑर्डर पेअर तयार करायचे आहेत आणि त्यांच्यापासून आपल्याला टेबल बनवायचं आहे. ह्या ठिकाणी प्रश्न काय आहे, आपल्याला फोर ऑर्डर पेअरची काय गरज आहे, कारण आपण जर स्ट्रेट लाईनचा विचार केला तर मिनिमम टू पॉईंट्स आपल्याला गरजेचे असतात. एका ऑर्डर पेअरपासून आपल्याला एक पॉईंट भेटतो, म्हणजे फोर ऑर्डर पेअरपासून आपल्याला किती पॉईंट भेटणार आहेत, फोर पॉईंट भेटणार आहेत. पण आपल्याला स्ट्रेट लाईनसाठी किती पॉईंटची गरज आहे, टू पॉईंटची गरज आहे. ह्या ठिकाणी फोर पॉईंटचा आपण एवढा विचार का करतो, समजा आपण टू पॉईंटपासून ग्राफ तयार करण्याचा विचार केला, समजा एखादरी पॉईंटचं कॅल्क्युलेशन म्हणजे काही मिस्टेक झाली असेल, एखादरी पॉईंटचे कॅल्क्युलेशनना मिस्टेक झाली असेल तर आपला ग्राफ चुकीचा येऊ शकतो आणि ही मिस्टेक अवॉइड करण्यासाठी आपण फोर ऑर्डर पेअर घेणार आहोत. थोडक्यात आपण फोर पॉईंट्स तयार करणार आहोत. ही आपली फर्स्ट स्टेप आहे. सेकंड स्टेप काय आहे, ड्रॉ एक्स ॲक्सिस वाय ॲक्सिस ऑन ग्राफ पेपर. आपण हे जे काय कॅल्क्युलेशन करणार आहे किंवा टेबल तयार करणार आहे ते ग्राफच्या बॅक साईडला तयार करणार आहे. आता ग्राफ पेपरवर आपल्याला एक्स ॲक्सिस आणि वाय ॲक्सिस प्लॉट करायचे आहेत आणि त्यानंतर आपण हे जे काय फर्स्ट स्टेपमध्ये फोर ऑर्डर पेअर तयार केले आहेत त्या फोर ऑर्डर पेअरपासून आपल्याला फोर पॉईंट्स प्लॉट करायचे आहेत. प्लॉट दी पॉईंट्स, फोर पॉईंट्स, ही आपली सेकंड स्टेप आहे. थर्ड स्टेप काय आहे, चेक ऑल फोर पॉईंट्स लाईज ऑन वन लाईन. आता हे जे काय आपण फोर पॉईंट्स प्लॉट केलेले आहेत ग्राफ न काढता, म्हणजे आपल्याला ड्रॉ करायचं नाही, स्केलद्वारे हे फोर पॉईंट्स कोलिनियर आहेत का हे आपल्याला चेक करायचं आहे. जर ते फोर पॉईंट्स कोलिनियर नसतील तर आपण रीचेक करू शकतो आपलं कॅल्क्युलेशन. ज्या पॉईंटचं आपल्याला जो पॉईंट आपला कोलिनियर येत नाही त्या पॉईंटचं आपण कॅल्क्युलेशन रीचेक करू शकतो आणि ते आपण लिनियर बनवू शकतो. किंवा समजा तीनच फक्त पॉईंट कोलिनियर असतील तर तीन पॉईंटपासून आपण स्ट्रेट लाईन तयार करू शकतो. त्यासाठी आपल्याला ही स्टेप थ्री खूप अहमी आहे. स्टेप थ्रीमध्ये आपण फक्त काय करणार आहे, चेक करणार आहे आपलं कॅल्क्युलेशन करेक्ट आहे की रॉंग आहे, ठीक आहे. मग त्यानंतर फोर्थ स्टेप येते. फोर्थ स्टेपमध्ये आपण ड्रॉ अ लाईन फ्रॉम दीज पॉईंट्स. फोर्थ स्टेपमध्ये काय आहे, ड्रॉ अ लाईन फ्रॉम दीज पॉईंट्स. आपण जे काय आता फोर पॉईंट्स तयार केलेले आहेत, चेक केलेले आहेत, त्याद्वारे आपण आता पेन्सिलद्वारे एक लाईन ड्रॉ करू शकतो आणि ही आपली फायनल स्टेप आहे, ज्याद्वारे आपल्याला टू लिनियर इक्वेशनचा ग्राफ भेटणार आहे. ग्राफ कोणता असणार आहे, स्ट्रेट लाईन. मग जर आपल्याला सायमल्टेनियस लिनियर इक्वेशन सॉल्व करा अशा ग्राफिकल मेथड असा जर क्वेश्चन विचारला असेल तर आपल्याला दोन इक्वेशनसाठी दोन स्ट्रेट लाईन तयार करावे लागतील ग्राफमध्ये आणि ज्या ज्या ठिकाणी ह्या दोन स्ट्रेट लाईन्स एकमेकांना इंटरसेक्ट होतील तो जो काय पॉईंट आहे तो पॉईंट म्हणजे आपला एक ती ऑर्डर पेअर असेल. त्या ठिकाणी आपल्याला एक्स सी आणि वाय ची व्हॅल्यू भेटेल आणि ती एक्स सी आणि वाय ची व्हॅल्यू म्हणजे दिलेल्या सायमल्टेनियस लिनियर इक्वेशनचं सोल्युशन. तर अशा प्रकारे आपण ग्राफिकल मेथडद्वारे ज्या ठिकाणी इंटरसेक्शन झालं असेल त्या ठिकाणचा पॉईंटद्वारे आपण एक्स आणि वायची व्हॅल्यू काढू शकतो आणि आपल्या इक्वेशनचं सोल्युशन फाइंड आउट करू शकतो. ते आपल्याला स्टेप बाय स्टेप पुढच्या व्हिडिओमध्ये स्टडी करायचं आहे.